पुढे जाऊ। कवी असे म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा। वस्तूंना जपावं, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळात। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वस्तूंना स्वच्छता आवडते, वस्तूंना हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका, कारण वस्तूंना स्वच्छ राहण्याची सवय आहे। महात्मा गांधीजी यांनीही एका ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे, आपण स्वच्छ राहावं असं नाही, तर आपण वापरत असलेल्या वस्तूंनाही स्वच्छ ठेवावं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे। वस्तूंना जपावं, लाडावूनही ठेवावं। आता लहान बाळासारखे तिचे लाड करावे, लहान बाळासारखं तिला वागवावं, लाडावून ठेवावं, म्हणजे सतत तिचं कौतुक करावं, कारण नंतरच्या काळात त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह। याचा अर्थ असा की आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपानं आपलं अस्तित्व हे मागे शिल्लक राहणार आहे, त्या वस्तूंच्या रूपानं आपली आठवण मागे शिल्लक राहणार आहे। म्हणून कवी म्हणतात की त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळात। शेवटच्या कडव्यामध्ये कवीचं म्हणणं असं आहे की आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरामध्ये राहू दिलं जात नाही। आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क हा शाबूत ठेवावा। आता बऱ्याचशा वेळेला होत असं शाबूत ठेवणं, शाबूत ठेवणं म्हणजे काय, जपून शिल्लक ठेवणं। आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, म्हणजे बऱ्याचशा वेळेला होत असं की वस्तू बिघडली, खराब झाली की आपण बेकदरपणे तिला आडवळीला कुठंतरी फेकून देतो, परंतु माणसाचं आयुष्य संपलं की माणसाला भावपूर्ण निरोप दिला जातो। मग कवींना असं वाटतं, ते कवी वस्तूंची इच्छा व्यक्त करतात की वस्तूंना सुद्धा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा जो हक्क आहे तो शाबूत ठेवला पाहिजे, म्हणजे वस्तू एखादी खराब झाली तर तिला पण सुद्धा माणसांनी भावपूर्ण निरोप दिला पाहिजे, म्हणजे वस्तूचं आयुष्य संपलं की आपण तिच्याशी बेकदरपणे वागायला नको, भावपूर्ण निरोपाची अपेक्षा या ठिकाणी त्या वस्तूची आपण पूर्ण केली पाहिजे असं कवी या ठिकाणी म्हणतात।